खंयचे जी जागर कार्यशाळा तयार करता आसतना आमी जर चुकला जाल्यार जो आपलो वेळ सरा खूब म्हत्व आसता वेळ आमच्या वांगडा 3 वरां जाली सर आमच्या वांगडा हजर जाली आय तुझा माना
पूर्वी आज हा जागर कार्यशाळे जो आमका लाभीत आसा तो आसा कि लोकनेते जागर प्रेमी आणि गोयची कला टिकोवपी त्या जागरा खातीर दीस नगर रात मेहनत करून जे महोत्सव साजला तेका तिणी जो मोलाचो वाटो दिल्लो आसा सात वर्ष जाली
प्रत्येक गावात जो जागरूक पशु असता त्या संदर्भात एक वराच्या सादरीकरणात आमका प्रत्येकाचं दादराचे आस्वाद घेऊक मिळता. प्रत्येक माणाचेर जो जागोर जाता, प्रत्येक गावान जो जागोर जाता, त्या गावातली जे शब्द सुद्धा जे असा ती खूप काही काही ठिकाणी वेगळी असतात. पण त्या गावाची प्रथा जावन असा, त्या गावाची ती रचना जावन असा, त्या ताल असा, सूर असा, लय असा, हो मागीरचो गोष्ट असा. आणि त्याचे ते गीतांतले ते पद जे म्हणतात आणि ते समम जे म्हणतात, तातून गांभीर्यान ताजेर जर शब्दाचेर जर आम्ही एक जोर जर दिलो आणि शब्दातलो त्या सवनातले शब्दान शब्द जर आम्ही ताजे विचार जर केलो जाल्यार एक शब्दान कितलेशे अर्थ तातूंतल्यान भायर सरता. आणि म्हणून एक एक सवन जर आम्ही घेऊन जर बसलो आणि निश्चितच पहिलं कितें चलतालें, कसो अन्याय जातालो, मांडाची निर्मिती ही मुळातूच आपल्याक संरक्षण दिवपा खातीर जाल्लें आसा अशें हांव म्हणत. कारण जे पुर्तुगीज राजवटीन सुद्दां हांगा मुद्दे उल्लेख तो करीसो दिसता की बाटा बाटी आणि प्रासाद सगळ्याच भक्तांनी म्हणले की नव हिंदू नव हिंदू नवशिव हिंदू हो शब्द. आता मुळातून एक प्रश्न येता, उदाहरण उडकास गाव दोरिया जेव्हा बाटाबाटीचो जेव्हा प्रश्न आयलो किंवा हे कुडकाच्या गावा भितर जे लोक जे आशिल्ले त्याचे सायडीचे खुबशे जण इतर समाज किंवा बाकीचे लोक आशिल्ले ते बाटले काढले का ह्याच लोकांनी विशिष्ट लोकांनी एक दुही निर्माण करपा खातीर किंवा तो एकवट जो असा तो एकवट तुडपा खातीर हे तरेचे षडयंत्र रचला अशें आमी कित्याक म्हणपाक शकना. बाटावटी जाली म्हणजेच नेमके कितें जालें आमी कोण सांगपाक शकता? पुस्तकांत उल्लेख आसा जे बांयचे आनी उदक पिताले ते बांय शीत घातले, ते बांय मटण घातले. म्हाका एक सांग पळया, आज जे कितें जाता किंवा फाटले 20-25-30-40 वर्सां पयलीं कितें जातालें, हे लोकांनी केन्ना मटण खालें ना, हे लोक केन्ना शीत जेवले ना. जर पुर्तुगीज जर आयले जाल्यार आज आमी उल्लेख करुया की क्रिस्तांवागेर कोण कोण आज जेवना, त्यो सगळ्यो विचार करपाची गोश्टी आसा. हेका म्हणटा डिवायड एंड रूल. पण डिवायड एंड रूल कित्या खातीर जाल्लो आसा? कारण जे लोकांनी हो इतिहास आज बदललेलो आसा, जे लोकांक आमचे पासून आज भिरांत आशिल्ली गावडा पुर्वी वेळी संबंद गोंयचो लोक जर एकठांय जर जायत आशिल्लो जाल्यार खुबसो जो इतिहास जो बरयला तांकां प्रॉब्लेम जावपाक शकतालो. तांची भक्तेदेरी जी आसा पिढी ती चलचे नाशिल्ली. पूण आज आमचे कडेन शिक्षण आसा, आज आमचे कडेन विचार करपाची ताकदूय आसा. पूण हांव जाल्यार आजचे आमचे भाव जे आसात किंवा हो समाज जो आसा आणि तो पयलूच्या समाजा कडेन जर आमी तुलना जर करी जाल्यार त्यांचे पेक्षा आज आमी शिकवण सुद्दां खूब कमी आसा हे हांव आवर्जून सांगपाक शकता. आणि हांव ते प्रूव्हूय करून दाखयता. आज स्वतः हांव इंजिनियर. आमी ज्या निसर्ग संपन्न अशा ह्या गोंय प्रदेशांत आमी म्हणटात की आमी भूमिपुत्र आणि हो गोंय आमी सगळो वसयलो, शेतां वाटां केली, कुळागरां केली, खाजन केले, दोंगरा वेलें उदक येता तें आडून आज व्हडले व्हडले आमी बांद बांदले आणि हे सगळे आमी निर्माण केले. आज शिकून सुद्धा इंजिनियर जाल्ले आसात पूण सादो बांद सुद्धा बांदपा खातीर आमकां कितलेशे पयसो घालचो पडटा आणि परत परत ते मोडटा आसतना आमी पळयतात. गोंयचो पावस
म्हणजे या तीन तरेच्या वेळाचेर आज जो पाऊस पडटा त्याच्या पेक्षा कितलोशे पटीन पाऊस पयलो पडटा. आज आमच्या यादीन 120-130 सुद्धा मॅक्झिमम त्याचे पयलो 150 सुद्धा 145 सुद्धा इंच पाऊस झाला असा तसो इतिहासात आज नोंद झाली असा. त्यानंतर नरशिव काणकोणकराक तसं जे श्री सातेरी रवळनाथ कला संघ खोर्ले लिलापे तिसवाडी यांच्या पण प्रतिनिधी असाल त्यांच्यानी ही भेट दिवस स्वीकार करची दुआ केलं. विठोबा मारुती देवस्थान दोनशी बालोरा याचं पण प्रतिनिधी आज ही भेट दिवशी स्वीकार करची. तसंच परवणी केरी यांचं पण वाटेल असाल त्यांनी स्वीकार करचं. तसं हेम बावडी तसंच पांडन गावडे भेटेत तसंच काकडा दागडाचं पण प्रतिनिधी आहात त्या काय विनंती करता. तसंच ओम सद्गुरु या मानाचं पण विनंती करता दिली. ओम सद्गुरु तसंच शितू कालपणकर विनंती करता तिने वर टोकन घेऊचं म्हणून. तसं काम घेवपाक तांकां रिफ्रेशमेंट थंय दिवचे जी संस्थेचे सदस्य आहा. तशेंच आयचो हो कार्यक्रम आतां समाप्त करपाचे वोट ऑफ थँक्स